अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील निळकंठ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालय येथे दिशेंदुनी एज्युकेशन को ऑप सोसायटीचा 77वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन भीमराव पाटील यांच्या हस्ते संस्थेचे श्रद्धास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा पाटील मॅडम यांनी केले, तर संस्थेच्या स्थापनेविषयी माहिती पी के राजपूत सर यांनी दिली। स्थानिक सल्लागार समितीचे आजचे अध्यक्ष जनार्दन पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तसेच विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले। आज बापूसाहेबांनी जे या संस्थेकरता प्रयत्न केलेले, जे शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य मिळवण्याकरता प्रयत्न केले, तसेच बापूसाहेबांनी संस्था चालवण्याकरता प्रयत्न केलेले। त्यांचे शिवाजी महाराजांचे साथीदार चांगले होते म्हणून ते हिंदवी स्वराज्य निर्माण झालं। त्याचप्रमाणे बापूसाहेबांचं बी आपण माठ होण्याकरता आपण प्रामाणिकपणाने सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि आपली शाळेची मराठी व्हायला पाहिजे। आणि बापूंनी म्हणजे बापूसाहेबांना कशा अडथळ्याने दूर केलं आहे हे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो। बापू मी आम्ही गणपूरला गेलो तर तिथे जमीन अशी होती, इनामी जमीन होती, जी शाळांची पाठदिन केली होती, ती जमीन मिळण्यासारखी नव्हती, खरेदी वगैरे होत नव्हती। तर त्याच्यातून मार्ग काढून बापूसाहेबांनी ती जमीन मिळवली आणि जे खड्डे खुड्डे गोबर करून एक शाळा उत्तम शाळा तिथे उभी केली। त्या कार्यक्रमाला आधी गजानन बापू अण्णासाहेब यांना स्मरून आजच्या आपल्या कार्यक्रमाला या शाळेचे चेअरमन बापू स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन त्याचप्रमाणे स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य व आपले मुख्याध्यापक निकम साहेब त्याप्रमाणे शिक्षक वृंद सर्व आम्हाला या ठिकाणी आपण येत बोलण्याची संधी दिली। आज जो शिक्षण संस्थेचा वर्धापन दिवस आहे, 77वा वर्धापन दिवस आहे, म्हणजे 44 साली ही शिक्षण संस्था स्थापन आहे। आपण जवळजवळ विचार केला तर 44 साली आपण तांत्रिक होतो। शिक्षण हे काय महत्व आहे त्या टायमाचं जर तुम्ही विचार केला तर सामान्य माणसाला शिक्षण हे मिळतच नव्हतं। मग त्या टायमाला जी मंडळी होती, रघुनाथ अप्पा, साने काका, त्र्यंबक पाटील या लोकांनी शेंदुर्डीमध्ये विचार करून जी संस्था स्थापन केली, परंतु शिक्षण संस्था काढून ती शिक्षण संस्था मला वाटतं मध्यंतरीच्या काळात बंद पडली होती। बापूच्या टायमाला याने बापूच्या काळामध्ये शिक्षण संस्थेला प्रगती मिळाली। प्रगती मिळाली म्हणजे आशिरेशी प्रगती मिळाली। बापूचं ध्येय, बापूची विचार, बापूचं म्हणजे सर्व रात्रंदिवस चैतन्य ही संस्था कशी वाटली, कशा प्रकारे ही संस्था झाली पाहिजे, अनेक कष्टजन्य त्या संस्थेकरता घेतली आणि संस्थेची भरभराट सुरू झाली। आता अगोदर काय झालं हे मला माहीत नाही। 75 मी सरपंच या गावात झालो, बापूंना मला तिथे बोल त्या टायमाला बापून बोलल्यावर म्हणे ही संस्था आता आम्ही काढलेली आहे, ही गावात तुम्ही स्थानिक लोकांना ही संस्था सांभाळायची आहे, प्रत्येक गावाच्या स्थानिक लोकांना ही संस्था जी सांभाळू हे कर्तव्य तुमचं आहे। माझं कर्तव्य होतं संस्था उभी करून तुम्हाला खेड्या मी काय विचार केला म्हणे की खेड्यामध्येच का काढलंय, खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मुली हे उच्च शिक्षण अगोदर लोक पाठवत नव्हते शहरामध्ये, तर मुलीचं शिक्षण व्हावं, खेड्यामध्ये गोरगरिबाला शिक्षण मिळावं, त्याच्याकरता बोर्डिंगही काढल्या,
आता हे तुम्ही सांभाळायचं, तुम्ही हे चालवायचंय, याच्यावर माझ्यावर अनेक आरोप झाले होते. मी शिक्षण संस्था चालवत असताना अनेक आरोप होत आहे, पण आरोपाकडे मी दुर्लक्ष करतो. माझा विचार काय आहे, मला कोणी सडेल उंदीर म्हटलं तरी चालतो, पण सडेल उंदीर हा गुलाबाच्या फुलाला जर दिला, हे बापू शब्द बरं मी बोलत, सडेल उंदीर जर गुलाबाच्या फुलाला दिला तर गुलाबाचं फुल मोठं होतं, हे बापूचे विचार मी त्या टायमाला कानावर ऐकलेले आहे. आणि त्या दिवसापासून आम्ही विचारत बघतो. आणि आज बघता बघता या संस्थेचं वटवृक्ष झालं, वटवृक्ष होऊन तरी सुद्धा माझ्या मते बापू हे जरा थोडं लवकर देवाला आवडले आणि बापू आपल्याकडून गेले. बापूचे अनेक विचार होते, बापूंनी ते मेडिकल कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेजची टीम तयार केली, बापूचं BSc ॲग्रिकल्चर कॉलेज काढायचे विचार या ठिकाणी होते. अनेक विचार बापूचे काही त्यांच्या कर्तव्यानं राहून गेले, ते आपलं दुर्दैव की बापू आणखी जर 10 वर्ष वाचले असते तर मला वाटतं आणखी आपल्या तालुक्याचा विकास, आपल्या संस्थेचा विकास, आपल्या मुलांचा विकास नक्की झाला असता. आता निकम सरांना भावना व्यक्त केल्या की मी 5वीपासून इथे कशा परिस्थितीत शिकलो, काय झालं, सरांनाच ते सांगितलं, पवार सरांना ते सांगितलं. मित्रांनो, किती असे मोठे झाले या संस्थेमधून, कितीचे नावं सांगता येतील हे सांगणं मुश्किलच झालं आहे, कारण हजारो या ट्रममधून निघून गेले. माया माहिती दुसरं या शाळेतून 2 कलेक्टर झाले. आपल्या शाळेचं संस्थेचं थोडा संस्थेत काय किंतु आपण ते विचारतात नाही. या शाळेतून 2 कलेक्टर झाले, अनेक PSI झाले, अनेक मोठे अधिकारी झाले, ते या शाळेतून समजतात. हे कशामुळे झालं, ज्यांची परिस्थिती असताना दुसरे या शाळेत शिकू शकले, वाढू शकले. आणि जे बापून या ठिकाणी केलं आहे, आपल्याला आपलं कर्तव्य आहे की बापूचे जे विचार किंवा अपूर्ण राहिलेलं काम याला जेवढं आपल्या हातानं थोडं हातभार लावता येईल तेवढं लावावं, असे या उद्देशानं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवतोय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.